हाय फ्रेंड्स, आज आपण कार्टून केक बनवतोय आणि हा कार्टून केक अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे। या केकला आपण फोंडंटचा वापर केलेला नाही किंवा वेगळे अशा कोणत्या साहित्याचा वापर केलेला नाही। याला उरलेल्या व्हिपिंग क्रीम पासूनच याची डिझाइन बनवली आणि खूप सुंदर आहे हा कार्टून केक। कस्टमरला तर खूप आवडला आणि त्याने जो फोटो पाठवला होता त्या फोटोपेक्षा कितीतरी सुंदर हा केक मी बनवला होता आणि सहज बनवला अगदी सोप्या पद्धतीने। व्हिडिओ छोटासाच आहे, पूर्ण पहा। एक किलोचा केक बनवायचा आहे, त्याच्यासाठी इथे मी 400 ग्रॅम प्रीमिक्स वापरलेला आहे, म्हणजे 2 कप, आणि त्याचा स्पॉन्ज बनवून घेतलेला आहे अशा पद्धतीने। तो थंड करून घेतलेला आहे आणि त्याचे आपल्याला लेअर पाडायच्यात। लेअर पाडण्यासाठी इथे मी केक स्पॉन्जला अशा पद्धतीने सुरुवातीला चाकूच्या सहाय्याने खाचा पाडून घेतलेल्या आहेत। त्या खाचांमध्ये दोरा टाकलेला आहे आणि दोरा अशा पद्धतीने खेचला आहे। उलट्या दिशेने जरी दोरा खेचला तरी देखील आपल्या लेअर अगदी छान पडतात। नवीन असाल तर दोऱ्याच्या सहाय्याने तुम्ही लेअर पाडत जा। आणि दुसरी लेअर वेगळ्या पद्धतीने कट करूयात आपण। खाचांमध्ये दोरा टाकलेला आहे आणि दोरा हा उलट्या दिशेने फिरवला आहे। पहिल्या लेअरमध्ये आपण सरळ दोरा खेचला आणि लेअर पाडली। ही लेअर तुम्ही पाहू शकता, उलटा धागा घेतलेला आहे मी आणि अशा पद्धतीने खेचलेला आहे। आणि ही सुद्धा लेअर अगदी परफेक्ट आहे, तुम्हाला जसं जमतं तसं तुम्ही लेअर पाडत जा। तीनही लेअर कट करून झालेले आहेत आपले, आता बाजूला ठेवूयात आणि मधली लेअर सुरुवातीला ठेवायची आहे। इथे खालती केकबोर्डवर आपल्याला थोडीशी व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची आणि त्यानंतर लेअर ठेवायची। इथे मी व्हिपिंग क्रीम लावायची विसरलेली आहे, त्यामुळे काय होतं की आपला केक हा घसरतो आणि पडण्याची शक्यता जास्त असते, आणि व्हिपिंग क्रीम लावल्यामुळे आपली लेअर जी आहे ती चिटकून राहते। आणि आपण सुरुवातीला शुगर सिरप लावतो त्यामुळेच आपली ही खालची लेअर थोडीशी घसरते, म्हणून व्हिपिंग क्रीम लावायची असते खालती। आणि शुगर सिरपने आपण पूर्ण लेअर सोप केलेली आहे, त्यानंतर व्हिपिंग क्रीम ची लेअर देतोय। आणि शुगर सिरप बनवण्यासाठी आपण 1 वाटी पाण्यामध्ये 5 चमचे पिठी साखर टाकलेली आहे, 1 किलोचा केक असल्यामुळे। तुम्ही इथं पाहत असाल की आपण क्रीम लावत असताना खालती आपली जी लेअर आहे ती हलते, कारण आपण खालती क्रीम लावलेली नाही केक बोर्डला। माझ्यानंतर लक्षात आल्यावर मी ही क्रीम अशा पद्धतीने खालती लावून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता लेअर आता अजिबात हलत नाही। आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवातीला शुगर सिरप झाल्यानंतर व्हिपिंग क्रीम लावून घेतली। इथे आपण ज्या फ्लेवरचा केक बनवणार आहोत त्या फ्लेवरचा आपल्याला क्रश वापरायचा असतो, आणि क्रशमुळेच आपल्या केकची ही टेस्ट चांगली येते। आणि कस्टमरला जर एकदा टेस्ट आवडली तर आपल्याकडे नेहमी तो आवर्जून येत असतो, त्यामुळे केकची टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही क्रशचा वापर नक्की करा। इथे आपण व्हिपिंग क्रीमवरती एक बटरस्कॉच क्रश वापरलेला आहे, कारण हा बटरस्कॉचचा केक आहे। त्यानंतर दुसरी लेअरसुद्धा तशाच पद्धतीने सुरुवातीला शुगर सिरप, नंतर व्हिपिंग क्रीम, नंतर क्रश, आणि तिसरीसुद्धा लेअर तशीच ठेवायची। पूर्ण केक आपल्याला अशाच पद्धतीने तयार करायचा आहे आणि क्रीमनी कव्हर करायचा आहे। आपण जो कार्टून केक बनवणार आहोत, किटी कॅट कार्टून केक, त्याच्यासाठी 2 कलर आपल्याला पाहिजे आहेत, म्हणजे व्हिपिंग क्रीममध्येच आपण 2 कलर मिक्स करणार आहोत, त्यामध्ये 1 पिंक कलर आणि 1 ब्ल्यू कलर। त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही एका डिशमध्ये हे 2 कलर अगोदर मिक्स करून घ्यायचे आहेत डिझाईन काढायच्या अगोदर। हे मिक्स करेपर्यंत मी हा केक थोडासा फ्रीजमध्ये ठेवला होता, जेणेकरून ही आपला सेट होऊन जाईल। थोडासा 46 नजर वापरून सुरुवातीला ही डिझाईन काढून घेत आहे। आणि ही एक लाईन पूर्ण झाल्यानंतर दुसरी लाईन काढण्यासाठी आपल्याला जी आपण दुसरी ब्ल्यू कलरची व्हिपिंग क्रीम आहे त्यांनी दुसरी लाईन काढून घेणार आहोत। अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण लाईन काढून घ्यायची आहेत ह्या केकला, म्हणजे 2 कलरमध्ये आपला केक तयार होईल। आणि मध्यभागी आपल्याला किटी कॅट काढून घ्यायचा आहे, आणि त्याच्यासाठी अशा पद्धतीने टूथपिकच्या सहाय्याने मी आखून घेतलेला आहे अगोदर, जेणेकरून आपल्याला नंतर काढायला सोपा जाईल। आणि मी भरपूर सारे कार्टून केक बनवलेले आहेत, तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता। विदाउट फॉन्डंट बनवलेले आहेत, खूप सोप्या पद्धतीने आणि सुंदर बनवलेत, पण सगळ्यात सोपा आणि सुंदर मला हा केक वाटतो, कारण खूप छान दिसतो हा बनवल्यावर केक। आणि अशा पद्धतीने आखून झाल्यानंतर टूथपिकच्या सहाय्याने आपल्याला यावरती चॉकलेट सिरपनी यावर बॉर्डर काढून घ्यायची आहे, जेणेकरून ही बॉर्डर आपल्याला एकदम उठून दिसेल आणि सुंदर दिसेल। आणि लहान मुलांना असे केक खूप आवडतात, आणि पटकन आणि कमी वेळेमध्ये तयार होणारी डिझाईन तुम्हाला करायची असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्की करा। याला आपण वेगळं साहित्य कोणतंही वापरलं नाही, जी उरलेली व्हिपिंग क्रीम आहे ब्ल्यू आणि पिंक कलरची तीच व्हिपिंग क्रीम याला वापरतोय आपण। आणि कोणतंही छोटंसं स्टार नोजल तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने डिझाईन काढायची आहे त्यावरती। आणि फेस हातपाय जे आहे ते व्हाईट क्रीमने आपल्याला अशा पद्धतीने डिझाईन काढायची आहे। आणि इथे तुम्ही जी रिकामी जागा दिसते तिथे नावसुद्धा टाकू शकता, पण इथे नाव टाकायला सांगितलं नसल्यामुळे मी इथं थोडीशी फुलांची डिझाईन काढून घेते अशा पद्धतीने। आणि छोट्या स्टार नोजलमध्ये उरलेल्या व्हिपिंग क्रीमने छे फुलं आपण काढून घेतोय। कस्टमरला हवी तशी डिझाईन भेटली, कारण त्यांनी जे फोटो पाठवला होता त्याच्यापेक्षा कितीतरी सुंदर हा केक झाला होता। आणि हा आपण बनवलेला केक आणि त्याने फोटो पाठवलेला हा केक त्याच्यापेक्षा आपला केक छान दिसतोय।
तुम्ही सुद्धा असे सोप्या पद्धतीने सुंदर दिसणारे केक बनवून कस्टमरला खुश करू शकता. आजचा हा क्यूट किटी कॅट केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा केक आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा, आणि त्या शेजारील बेल आयकॉन दाबल्यानंतर तुम्हाला अशीच मी केकची आणि रेसिपीचे व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सर्वांच्या अगोदर येईल, म्हणून बेल आयकॉन देखील प्रेस करा. आणि पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसह, नवीन एका केकसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.